सन्माननीय विरोधी पक्ष नेते हा जो प्रसंग आहे खाली बसा दोघांमध्ये आपण दोघांना खाली बसावी दिलेली नाही आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याला हरकत घेऊ शकत नाही. खाली बसा अध्यक्ष. प्रत्येकाने बोलायचं नाही का तुमच्याशी सभागृहात? समारंभाला फक्त तुमचं कामकाज ऐकायचं. त्याला बोलायचा अधिकार नाही आहे. माझा अधिकार बोलायला. खाली बसा तुम्ही. नाही ज्यावेळी एखाद्या समारंभाचं निमंत्रण बोला हे सन्माननीय आमदारांना मिळतं. मी आपल्याला परवानगी दिलेली नाही. 289 मी फेटाळलेला. खाली बसा तुम्ही. सभापती महोदया अशा लग्न समारंभाला आम्ही अनेक वेळा जात असतो. जात असताना फोटो दाखवायचे. लग्न समारंभाला गेलेले वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला गेलेले आणि ते फोटो दाखवून कुठं शंभराचा आवाज वाढवा. नाहक कुठंतरी मंत्र्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न. कारण आज बऱ्याच दिवसांनी सांगितलेलं आहे. बऱ्याच दिवसांनी या सभागृहामध्ये पक्षाचे त्यांचे नेते आले असल्यामुळं आपल्या नेत्यांना दिसावं आम्ही काय काम करतोय आम्ही कसं काम करतोय हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. नंबर एक. सन्मान्य सभापती महोदया या प्रकरणासंदर्भात अगोदरच SIT ची चौकशी सुरू झालेली आहे. SIT ची चौकशी सुरू झाली असताना त्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत ना. असं काय नाही की त्या SIT मध्ये आता हे म्हणतात अ व्यक्तीला बोलवलं. अहो SIT चा जो प्रमुख अधिकारी असेल त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला तो पहिल्यांदा बोलवेल. ज्याला योग्य वाटेल त्याला दुसऱ्यांदा बोलवेल. ज्याला योग्य वाटेल त्याला तिसऱ्यांदा बोलवेल. आणि जर त्या SIT च्या अधिकाऱ्याला वाटलं की या फोटोमधल्या काही लोकांना चौकशीला बोलवायची गरज नाही बोलवणार. सगळ्यांना चौकशीला बोलवावं असं वाटलं तर सगळ्यांना बोलवतील. चौकशीमधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येणार आहे. पण ज्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी मगाशी घेतलं ती व्यक्ती शुभाशीर्वाद द्यायला आणि जेवणाच्या टेबलवर बसलेली दिसत नाही ती व्यक्ती त्या कोण कुत्ता आहे त्याच्याबरोबर नाच करताना दिसते आहे. हे दोन फरक आहेत. काही व्यक्तींचे फोटो लग्नाला गेल्यानंतर लग्नामध्ये आशीर्वाद दिल्यावर ते टेबलवर बसलेले फोटो आणि दुसरे फोटो हे त्या लग्नानंतर जी पार्टी झाली जिथं मद्यप्राशन करून त्याच्यामध्ये नाच गाणं झालं त्याच्यामध्ये दाऊदचा हस्तक होता त्याच्याबरोबर नाचणारा कुठल्या जिल्ह्याचा कुठल्या पक्षाचा महानगर प्रमुख होता या सुद्धा सगळ्या गोष्टी SIT च्या चौकशीमधनं पुढे येणार आहेत. त्यामुळं ज्यांना भीती नसेल त्यांनी SIT चौकशीला सामोरं जावं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांचे ज्यांचे दाऊद बरोबर संबंध आहेत त्या सगळ्यांना या संबंधात चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई SIT मार्फत सन्माननीय अध्यक्ष सभापती महोदय केली जाईल. विनाकारण ज्या मंत्र्यांचा उल्लेख केला आपण तो काढून टाकलेला आहे. सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही माझी विनंती आहे यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा कुराण वयाने सुद्धा संबंध नाही हे आम्ही मंत्र्यांच्या वतीनं मी सभागृहासमोर नम्र निवेदन करत आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर काय म्हणणे सर? प्रवीण दरेकर सभापती महोदय सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण सगळं ते रेकॉर्डवरनं काढलेलं आहात. सभापती महोदय अशा पद्धतीनं हे वरिष्ठांचं सभागृह आहे. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं होतं गिरीश महाजन साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. तसं जर करायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावं लागतं. परंतु एकाच 89 वर आपण विरोधी पक्षनेते बोलणार नाता एकनाथ खडसे बोलणार त्याच्यानंतर अनिल परब बोलणार ही प्रथा परंपरा या सभागृहाची नाही. आणि आज त्यांच्या अंगात आलंय तिथे उद्धवजी ठाकरे साहेब आले म्हणून काहीतरी अधिवेशनात केलं पाहिजे आणि गिरीश भाऊंना टार्गेट केलं म्हणजे दिवसभर बातमी चालेल. आम्ही काहीतरी त्या ठिकाणचं मोठा घोड मारलं अशा पद्धतीचं यांचं आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांना नक्की माहित आहे की हे फेल गेलेत अधिवेशनात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत. अनेक विषय आहेत बोलत नाहीत. गिरीश महाजन हा काही विषय नाही महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे यांना नैतिक अधिकार नाही. आपण हे सगळं काढलेत. मी आभार व्यक्त करतो. यांनी जर अशाच पद्धतीनं सभागृहाला वेठीस धरण्याचं काम केलं तर आपल्या अधिकारात आपल्याला कारवाई करावी लागेल. नाहीतर उदर आमच्या बाजूनी सुद्धा
आम्ही अशाच प्रकारे सभागृहाचं कामकाज चालू हो अशा प्रकारचं नम्रपणे सांगतो. आपण त्यांना समज द्या, नाहीतर जी कारवाई करायची ती आपल्याला करावी लागेल.